नमस्कार मी आकाश जाधव आज एक महत्त्वाचा व्हिडिओ आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज ज्या डडव्हर्टिजमेंट किंवा नोटिफिकेशनबद्दल मी बोलतो आहे त्याचंसुद्धा आज पंधरा ऑगस्टला लास्ट डेट आहे तर त्यामुळं सगळ्यात महत्त्वाचं जे विद्यार्थी सध्या हा व्हिडिओ पाहत आहेत अशा सगळ्यांना विनंती की ज्या ज्या विद्यार्थ्यांचं पी जी झालेलं आहे अशा सर्व विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ आजच्या आज अर्थात पंधरा ऑगस्टला तुम्हाला सगळ्यांना पोहोचवायचा आहे रिझन मागचे काही दिवस मी बाकी कॅमांमध्ये व्यस्त असल्यामुळे मला व्हिडिओ काही बनवणे झाले नव्हते तर जुना बॅकलॉग जो आहे तुम्ही मागच्या कालपर्वापासून जे ते भरून काढतोय आणि एक 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 जे जे व्हिडिओज बाकी होते ते सगळे जे ते बनवून टाकतोय आज सकाळच्या वेळेला मी सातारा डी सी सी बँकेचा टाकला आणि आता हा व्हिडिओ टाकतो याच्यानंतर अजूनही माझे दोन तीन व्हिडिओज जे ते बाकी आहेत ते पटापट एकदा बॅकलॉग कंप्लीट झाला की आपण थोडंसं लेवल देऊ आणि तिथून पुढची बाकी व्हिडिओ आपण पुढे कंटिन्यू आणि सगळ्यात महत्त्वाचं आज रात्री नऊ वाजता माझं लाईव्ह सेशन पण आहे संध्याकाळी सातला अमोल पाटीलकरांचं आहे तेसुद्धा तुम्हाला अटेंड करायचं आहे तर चला स्टार्ट करत आपण फेडरल बँकेची ॲडव्हर्टिजमेंट आहे खूप महत्त्वाची आहे फेडरल बँकेच्या ॲडव्हर्टिजमेंटबद्दल मी तुमच्याशी फेस टू फेस बोललो नाही पण टेलिग्रामवर तुम्हाला आठवत असेल मी टेलिग्रामवर त्याच्या त्या ॲडव्हर्टिजमेंटबद्दल डिटेल टाकले पण होते आणि ज्या विद्यार्थ्यांचा रेफरन्स मी तुम्हाला मंथली सेशनमध्ये दिला होता विलास लांडे यांचा मी तुम्हाला त्यांनी रेफरन्स दिला मी माझं त्याच्याशी काही बोलणं आलं नव्हतं त्याचा आलेला फीडबॅक त्यांना मे बी त्याच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचला असेल त्याचा आलेला फीडबॅकसुद्धा मी आपल्या टेलिग्राम चॅनल ए बी डी संकल्पर जो तो शेअर केला होता तर ह्या बँकबद्दल किंवा ह्या ॲडव्हर्टिजमेंटबद्दल मी सिरियस आहे आणि तुम्ही सुद्धा जर का तुमचं दहावी बारावी ग्रॅज्युएशन आणि पी जी सगळं साठ टक्क्यांसहित सा झालं असेल तर तुम्ही सुद्धा ह्या ॲडव्हर्टिजमेंटबद्दल सिरियस व्हायचं आहे जेही विद्यार्थी ह्या ॲडच्या याच्या ह्या ॲडमध्ये काय म्हणतात त्याला इलिजिबल आहेत आणि समजा तुमच्याकडे दोन ऑप्शन आहेत पी ओ आणि फेडरल बँकेची ॲडवर्टिजमेंट असे दोन ऑप्शन आहेत तसं तुम्ही दोन्ही दोन्ही दिल्या पाहिजेत पण जर का तुम्हाला दोनपैकी एक निवडायची आली बजेटमुळं दोनपैकी एकच ॲड मला निवडता येतं असं तुमच्यावर सिच्युएशन आली तर तुम्ही आय बी पी एस पी ओ न निवडता ही निवडली पाहिजे हे माझं पर्सनल सजेशन अशा वेळेला राहील तसं दोन्ही दोन्ही पण दोनपैकी एक निवडायची वेळ तर ही एवढी सिरियस आणि महत्त्वाची हेडव्हर्टाजमेंट आहे आपण त्याबद्दल स्टार्ट करूयात स्टार्ट करत असताना जस्ट मला एक माहिती द्यायची होती ती म्हणजे आपली सध्याला पंधरा ऑगस्टच्या निमित्तानं आपण आपल्या सगळ्या बॅचेसवर जे की त्या संकल्प टू फोर सेवन बॅचेसवर आपण काही डिस्काउंट ठेवलेले आहेत त्यासाठी तुम्हाला आय एन डी इंडियाचा आय एन डी थर्टी फाईव्ह हा कोड वापरायचा आहे आपल्या संकल्प टू फोर सेवन ॲपवर ज्याचं जुनं नाव आय प्रथम होतं आता बाकी सगळे डिटेल्स खाली दिलेले आहेत तुम्ही बघून घेऊ शकता ऑफलाईन आणि ऑनलाईन ज्या नवीन बॅचेस आहेत ज्या ऑनलाईनची नवीन बॅच आपली एकोणतीस ऑगस्टपासूनचा स्टार्ट होते या ॲपवर आणि सव्वीस ऑगस्टपासून आपली संभाजीनगर येथे नवीन बॅच जी ती स्टार्ट होते तर ही सोबत माहिती देणं जे ते आवश्यक होतं आपलं नोटिफिकेशन दोन पार्टमध्ये तुम्हाला माहिती आहे हा दुसरा पार्ट आहे पहिला पार्ट पहिल्यांदा मी नोटिफिकेशनवर जातो हो आणि त्यातला महत्त्वाचा पार्ट जो तो सांगण्याचा तुम्हाला प्रयत्न करतो तर नोटिफिकेशन हे आहे वेबसाईटवर दिलेलं आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नोटिफिकेशनवर लास्ट डेट ही बारा ऑगस्ट होती नंतर त्याला वाढवून पंधरा ऑगस्ट केलेलं आहे तर त्यामुळं अजूनही त्याची लास्ट डेट संपली होती पण ती एक्सटेंड केलेली आहे आता लक्षात घ्या एक्सटेंड का केली असेल साधी गोष्ट आहे नंबर ऑफ ॲप्लिकेशन जेवढे पाहिजे जर का तेवढे आले नाहीत तर एक्स, हे सगळ्यात मोठं कारण असतं ॲडव्हर्टिजमेंटची डेट एक्स एक्सटेंड करण्याचं आणि हे कारण असण्याची दाट शक्यता आहे त्यामुळं जर का तेवढे ॲप्लिकेशन आले नसतील तर तुमची पी जी झाली असेल तर तुम्ही कंपल्सरी काहीही करून अप्लाय केलं पाहिजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे जी परीक्षा जी आहे ती घर बसले आहे तुम्ही जिथं घर बसल्यापासून बस तुमची परीक्षा आहे मला माहिती आहे तुम्हाला एल पेल बी टाईपमध्ये मन लड्डू फुटा त्या टाईपची फिलिंग सध्या झाली असेल पण तुम्हाला परीक्षा सिरियस पद्धतीने जिथे द्यायची आहे या तर पहिल्यांदा ॲडवर्टिजमेंट ही ऑफिसर पोस्टसाठी आहे जे एम जी एस त्यांचीसुद्धा ज्युनियर मॅनेजमेंट ग्रेड स्केल वनची पोस्ट आहे ॲप्लिकेशनची लास्ट डेट ॲडमध्ये बारा ऑगस्ट दिली पण नंतर त्यांनी पंधरा ऑगस्टला केलेली आहे एज्युकेशनल क्वालिफिकेशनमध्ये ह्यांचं मला असं वाटतं ॲड पाहता यांचं एक फर्म बिलीव असेल की वाल्याचा वाल्मिकी होऊ शकत नाही असं यांना वाटत असावं हो। म्हणून यांनी दहावी बारावी ग्रॅज्युएशन आणि पी जी सगळ्यांमध्ये यांनी साठ टक्के मागितलेले आहेत ही अट नसायला पाहिजे मला केलेलं आहे त्याला कोणी काही करू शकत नाही टोटल नंबर ऑफ वेकन्सी अ प्रायव्हेट बँक ही सांगत नाही एक्झाम जी आहे ती लगेच घर बसल्या परीक्षा एक सप्टेंबरला घरी बसून परीक्षा द्यायचं आहे नंतर इंटरव्ह्यूचे लोकेशन त्यांनी दिले आहेत त्या त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला इंटरव्ह्यू द्यायचा आहे प्रत्येक म्हणजे दहावी बारावी ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशन सगळ्याला साठ टक्के पाहिजे जर का बारावीच्या ठिकाणी डिप्लोमा असेल तर चालून जाईल ह्या ठिकाणी गव्हर्मेंटच्या ह्या ज्या काही डिग्रीज आहेत ह्या तुमच्या डिग्री असतील किंवा दहावी तुमचा डिग्री आहे तर हे मुक्त विद्यापीठातून असेल तरी पण चालतं ह्यात त्यांनी तसं दिलेलं आहे डिस्टन्सवाला नाही मुक्त विद्यापीठ यू जी सी रिकग्नाईज पाहिजे पुढे ह्या एक्झामसाठी एज लिमिट सत्तावीस आहे आणि एज कॅल्क्युलेशन ॲज ऑन एक जून दोन हजार चोवीस होईल आणि एस सी एस टी कॅटेगरीला ही एज लिमिट बत्तीसपर्यंत आहे बघा पुढे ज्या विद्यार्थ्यांचा अनुभव असेल त्या अनुभव असलेल्या विद्यार्थ्यांना एक वर्ष वाढीव त्यांनी दिलेला आहे त्यांचा बँकिंग फायनान्स आणि इन्शुरन्समधला अनुभव आहे अशांना एक वर्ष वाढीव अर्थात अठ्ठावीस करून दिलेला आहे पुढे तुमच्या पासिंगची कट ऑफ डेट की तुमचा निकाल जो आहे तो फायनल इयरचा तो तीस जुलै दोन हजार चोवीस ह्याच्या आधी लागला पाहिजे तीस जुलै दोन हजार चोवीसचा तुमचा दहावी बारावी ग्रॅज्युएशन आणि फायनल पीजीचा निकाल त्याच्या आधीचा तुमचा पाहिजे अशा हिशोबाने दिलेला आहे पुढे त्यांचं जे जे महत्त्वाचे टर्म आहेत त्यात करून सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पगार या परीक्षेनंतर जो पगार मिळणार आहे त्यांनी स्वतःहून रायटिंगमध्ये दिलेला आहे की डिपेंडिंग ऑन सिटी टू सिटी आमचा पगार एक लाख रुपये महिन्यापेक्षा जास्त असेल तुम्ही खेड्यागावात नोकरी लागली तरी सुद्धा एक लाख रुपये पेक्षा जास्त कारण की तुम्ही जर पाहत असाल तुमची बायोपॅट्रिक अग्रीमेंट होते नॅशनलाइज बँकांची राईट ही बँक आय बी एची मेंबर असल्यामुळं आयडी इंडियन बँक असोसिएशनची मेंबर असल्यामुळं जे नियम सरकारी बँकांना लागू होतात हे त्यांना लागू ह्यांनाही लागू होतात त्यामुळे इकडं सरकारी बँकांचा पगार वाढला ह्यांचाही पगार वाढतो सरकारी बँकांचा इन्फ्लेशन महागाई भत्ता वाढला तर ह्यांचाही वाढतो आणि सरकारी बँकांची अग्रीमेंट झाली की यांची अजून एक अग्रीमेंट असते म्हणून यांच्या दोन अग्रीमेंट असतात पहिल्यांदा आय बी एची होते आणि नंतर यांची वेगळी अग्रीमेंट होते म्हणून ह्यांचा पगार तुमच्या कोणत्याही नॅशनाईज बँकांपेक्षा जास्त आहे दिसतो नाही जास्त आहेच ठीक आहे अजून थोडंसं पुढे या प्रोमोशन दोन वर्षाचं आहे आणि त्याच्यानंतर कन्फर्मेशन आहे जर का तुम्ही सोडून गेले तर मित्रांनो पन्नास हजार रुपयाचा बाउंड पन्नास हजार जो की खूप कमी आहे तुमचा पंधरा दिवसाचा पगार आहे दोन वर्षाचा बॉन्ड आहे पण जर का बॉन्ड तोडलं तर तुमचा पंधरा दिवसाचा पगार तुम्हाला द्यायचा आहे बाकी नॅशनल बँका तीस दिवसाचा पगार द्यायचा मागतात कमीत कमी तीस तीस दिवसाच्या खाली कुणीच मागत नाही तर इथं फक्त पंधरा दिवसाचा पगार अर्थात पन्नास हजार आहे एक्झामसाठीचे जे सेंटर्स आहेत ते महाराष्ट्रामध्ये मुंबई त्याच्यानंतर नागपूर आणि त्याच्यानंतर पुणे बघा केरळमध्ये त्याचं हेडक्वॉर्टर आहे केरळचे मी म्हणतो सेंटर कमी असतील पण तिथे आपले जास्त आहेत केरळमध्ये आहे कोईमतूर आहे एर्नाकुलम आहे बाकी एक कोटयम आहे तसे तीन चार सेंटर तिकडचे आणि महाराष्ट्रात पण सायझेबल नंबर ऑफ सेंटर दिलेले आहे आणि एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या जेवढेही विद्यार्थ्यांना मी बोलतो थोडंसं सदन महाराष्ट्रामध्ये कोल्हापूरच्या साईडला सांगलीच्या साईडला नंबर ऑफ ब्रँचेस यांच्या जास्त आहेत तिथे त्यांनी एक ब्रँच त्यांनी एक बँक तिथे त्यांनी ट्रेक केलेली वाटतं त्याच्यामुळं त्या एरियामध्ये स सदन महाराष्ट्रामध्ये ह्यांच्या ब्रँचेस ह्या गावात पण आहेत पण मॅक्सिमम ब्रांचेस यांच्या शहरामध्ये आहेत तुम्ही बघितलं असेल काल मी इंडियन बँकेचा व्हिडिओ बनवला होता इंडियन बँकेच्या टोटल महाराष्ट्रात अडीचशे शाखा आहेत अडीचशेपैकी मुंबईचे दोन रिजिन आहेत म्हणजे मुंबई वन मुंबई टू पुणे आणि नागपूर असं आहेत तर मुंबई वन मुंबई टू ते स सव्वाशे ब्रँचेस आहेत अर्ध्या मुंबई वन मुंबई टू तर अशा बँका आहेत ना ह्या बऱ्यापैकी बँका ह्या शहरी बॅकग्राऊंडला किंवा शहरी ठिकाणी जे त्या असतात पण काही ब्रांच ब्रँचेस त्यांच्या जर का ग्रामीणमध्ये पाहिजे असतील तर त्या सदन महाराष्ट्रामध्ये कोल्हापूर सांगलीच्या साईडला त्या साईडला तुम्हाला दिसतील एक्झामची फी सातशे आहे आणि एस सी एस टी विद्यार्थ्यांना एकशे चाळीस रुपये फीस असणार आहे थोडा अजून पुढे एक्झामची फीस बाकी त्यांनी दिलेले आहे फोटोग्राफ तुम्हाला कशा पद्धतीने द्यायचं आहे एक्झामचा सिलेबस पण दिला आहे ही एक्झाम तुम्हाला घरी बसून द्यायची आहे ज्यामध्ये इंग्लिश वीस प्रश्न वीस मार्क रिजनिंग वीस प्रश्न वीस मार्क क्वांट वीस प्रश्न वीस मार्क जनरल सोशियो इकॉनॉमिक आणि बँकिंग अवर्न्स पंधरा मार्क कम्प्युटर अवर्दन्स आणि डिजिटल बँकिंग पंधरा मार्क सेल्स ऍप्टिट्यूड दहा मार्क अशा पद्धतीनं पंच्याहत्तर मिनिटाची ही परीक्षा होणार आहे पेपरचा पॅटर्न खूप सोपा असतो एखाद्या एक प्री एक्झाम टाईपमध्ये पेपर असतो पंचवीस टक्के निगेटिव्ह मार्किंग आहे एक सप्टेंबरला साधारणतः यांची परीक्षा होणार आहे अर्थात पुढच्या पंधरा दिवसात लगेच लगेच परीक्षा आहे थांबायचंच नाहीये तुम्हाला आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे घर बसल्या परीक्षा आहे परीक्षा झाली की त्यांनी परीक्षेसाठी रिक्वायरमेंट दिली बरं का तुम्ही जे ऑनलाईन परीक्षा घरी बसून देणार आहात त्यासाठी ही रिक्वायरमेंट दिलेली आहे की तुमचा वेब कॅमेरा काय कसा का, 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 ब्राऊझर कसा पाहिजे तर एकदा फक्त तुम्ही ज्या लॅपटॉपहून परीक्षा देणार आहात ते एकदा फक्त व्यवस्थित चेक करून घ्या तुम्ही एखाद्या टेक्निकल माणसाकडून की हे सगळं त्याच्यामध्ये मिनिमम मिनिमम ह्या गोष्टी याच्यात दिलेल्या आहेत म्हणून उगंच पुढे प्रॉब्लेम यायला नको ठीक आहे पण तसं ते आधी टेस्टिंग वगैरे प्रॉपर तुमच्याकडून करून घेतात बरं का पुढे या याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर बस हा वाला पाठ झाला की अजून महत्त्वाचा पाठ जो तुम्हाला सांगायचा आहे खूप कमी कॉम्पिटिशन असणार आहे कारण की साठ टक्क्यामुळं आणि पी जीमुळं म्हणून ज्यांचं पी जी झालेलं आहे अशा विद्यार्थ्यांना बल्ले बल्ले अशा विद्यार्थ्यांनी हा चान्स सोडून मी पुन्हा सांगतो पी जी झालेले विद्यार्थी आय बी पी एस पी ओ आणि फेडरल बँकचे दोन ऑप्शन असतील तसं दोन्ही दोन्ही द्यायचं आहे पण जर का बजेटची अडचण आली तर आय बी पी एस पी ओ ड्रॉप करा ही बली एक्झाम द्या पुढे मणिपालचं पी जी ॲक्सेप्टेबल नाही आहे कारण की ते सी अप्रूवड नाही आहे बॅ म्हणजे ह्या एक्झामद्वारे एंट्री इझी आहे आय बी पी एस ची एक्झाम आज एक एप्रिल एक एक न्यायला लागतो यांची सप्टेंबरमध्ये एक्झाम होईल अराऊंड सप्टेंबरमध्येच त्यांचा इंटरव्यू जरी शेवटी शेवटी किंवा ऑक्टोबरमध्ये दिवाळीच्या आसपास तर जॉईनिंग आहे तुमची लगेच इझी एंट्री आणि एक्झिट सुद्धा एक्झिस्ट झालं ते एक्झिट सुद्धा सोपं आहे का पन्नास हजार रुपये भरून लगेचच्या लगेच एक्झिट एक मिळणार आहे एकच मिनिट एक पेन खाली पडला कोर्टच्या खाली गेला पुढे एक्सपिरियन्स जो आहे तो ओसाठी तुमच्या कामाला येऊन जाईल आणि स्केल टू स्केल थ्री सगळ्यासाठी लागून जाईल कारण की ही स्वतः शेड्यूल कमर्शियल बँक आहे भारतातली प्रायव्हेट बँक आहे शेड्युल्ड कमर्शियल बँक असणार आहे पुढे चान्सेस ऑफ अर्बन पोस्टिंग ही जास्त असेल दुसरं रिलेटिव्हली लेस वर्क प्रेशर दॅन एसबीआय नॅशनल बँक आणि अदर प्रायव्हेट बँक यांच्यापेक्षा कमी आहे या जर का प्रायव्हेट सेक्टरमध्ये प्रायव्हेट बँकांमध्ये लिस्ट लावायची असेल तर मी ही बँक झाली का बँक झाली अशा बँकांना वरती ठेवलं की तुम्ही सौथी इंडियन बँक झाली ह्या बँका तुम्ही जॉईन केल्या पाहिजे तुम्ही निश्चितच त्यानंतर एक्झाम घरी बसून द्यायची आहे इंटरव्ह्यू जे जे लोकेशन सांगितले आहेत त्याचं लोकेशन द्यायचं आहे ह्या तुमच्या क्वालिफिकेशनची कट ऑफ डेट तीस जुलै तुमचं पी जीज आहेत ते तीस जुलै तुम्हाला तुम्हा, चोवीस शाळे झालं पाहिजे आणि जॉब जरी प्रायव्हेट असेल तर सॅलरी जी आहेत ते नॅशनाईज बँकांपेक्षा जास्त असणार आहे अजून काय पाहिजे आयुष्यात तर ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करता सारासार विचार करता सगळ्यांनी जे जे विद्यार्थी एलिजिबल आहेत अशा सगळ्यांनी अप्लाय करायचं आहे आणि एक सप्टेंबरला आपला आपला लॅपटॉप तयार ठेवायचा आहे एक्झामला पहिल्यांदा तुम्हीसुद्धा वाचून घ्या कारण की एक्झाम देण्याच्या आधी काय काय तुम्हाला काळजी घ्यायची त्याच्याबद्दलचे डिटेल्स त्यांनी दिलेले आहेत ते काय डिटेल्स मी आपल्या आजच्या शॉर्ट व्हिडिओमध्ये घेणार नाही ते, ते पहिल्यांदा तुम्हाला वाचायचे आहेत आणि तशा हिशोबाने काळजी घेऊन तुम्हाला एक्झामसाठी जे आहेत ते तयार व्हायचं आहे हीच माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती धन्यवाद